कोल्हापुरातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट विवेक घाटगे यांची महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे रविवारी कोल्हापूरमध्ये बार कौन्सिलच्या सोळा सदस्यांची विशेष बैठक झाली त्यामध्ये ॲडव्होकेट घाटगे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली सुप्रीम कोर्टानं सध्या ई फायलिंगची सक्ती केली आहे त्यासाठीची यंत्रणा उभारणं आणि खंडपीठासाठीचा लढा तीव्र करण्यावर आपला भर राहणार असल्याचं नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट विवेक घाटगे यांनी सांगितलं ॲडव्होकेट विवेक घाटगे यांनी यापूर्वी कोल्हापूर बार असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी बार काउन्सिलच्या निवडणुकीत अकराशे चोपन्न मतं मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केलं त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये ते बार काउन्सिलचे चा उपाध्यक्ष झाले वेलफेअर फंडाची जबाबदारीही त्यांनी चांगल्या पद्धतीनं पेलली दरम्यान बार काउन्सिलची बैठक रविवारी कोल्हापूरमध्ये झाली त्यामध्ये सोळा सदस्यांनी ॲडव्होकेट विवेक घाटगे यांची महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड केली एकोणीसशे नव्याण्णव साली या पदावर कोल्हापूरच्याच ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे यांची निवड झाली होती त्यानंतर चोवीस वर्षांनी अॅडव्होकेट घाटगे यांना हा बहुमान मिळाला खटल्यांचं ई फायलिंग करण्यासाठी सुविधा केंद्र सुरू करणं आणि कोल्हापूरच्या खंडपीठाचा लढा तीव्र करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं घाटगे यांनी सांगितलं निवडीनंतर अॅडव्होकेट घाटगे यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला सभेला कौन्सिलचे माजी अध्यक्ष मिलिंद पाटील उपाध्यक्ष संग्राम देसाई सदस्य पारिजात पांडे राजेंद्र उमाप हर्षद निंबाळकर गजानन चव्हाण यांच्यासह बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत देसाई आणि मान्यवर उपस्थित होते